महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा उद्या म्हणजेच 10 एप्रिलला होणार आहे. उद्या सुमारे 9,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. नगर शहरातील 26 उपकेंद्रांवर बैठकीची सोय करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक 10 एप्रिल रोजी होत आहे. जिल्ह्यातील 9,384 उमेदवार ही परीक्षा देणार असून त्यांची नगर शहरातील 26 उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं या उपकेंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण 722 लोकांचा स्टाफ नियुक्त केलाय. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गातील 6 समन्वय अधिकारी, 1 भरारी पथक, 26 उपकेंद्र प्रमुख, 26 सहाय्यक आणि 94 पर्यवेक्षक यांचा समावेश आहे. ही परीक्षा 2 सत्रात होणार आहे. पहिले सत्र सकाळी 10:30 तर दुसरे सत्र 2:30 सुरू होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रत्येक केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बूथ, फॅक्स आणि झेरॉक्स आदी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. या दिवशी सकाळी 10:30 सायंकाळी 5 या परिसरात सीआयपीसी 1973 143 लागू करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी ओळख पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना किंवा स्मार्ट कार्ड पैकी कोणतंही एक ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत सोबत आणणं अनिवार्य आहे. मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर आणि मायक्रोफोन आदी दूरसंचार साधनं परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि दालनात आणण्यास उमेदवारांना सक्त मनाई करण्यात आली असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.